हिरामण तिवारी मुंडण प्रकरणी आता चार शिवसैनिकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंविरोधात हिरामण तिवारीनं पोस्ट लिहिली होती आणि याविरोधात या शिवसैनिकांनी त्याचं मुंडण केलं होतं. काल या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि आता चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केलेली आहे. उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट लिहिणाऱ्यांचं या शिवसैनिकांनी मुंडण केलं होतं. महत्वाची बातमी या क्षणाची. हिरामण तिवारी या व्यक्तीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एक फेसबुकवर पोस्ट लिहिली होती आणि यावरून चौतारलेल्या शिवसैनिकांनी या हिरामण तिवारी या व्यक्तीचं मुंडण केलं होतं आणि त्यानंतर या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर आता ही कारवाई झाली आहे. चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केलेली आहे. वड्यातले हिरामण तिवारी या व्यक्तीचं शिवसैनिकांनी मुंडण केलं होतं. चार शिवसैनिकांनी आता पोलिसांनी अटक केलेली आहे. या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, या चार शिवसैनिकांनी पोलिसांनी अटक केली असं कळतंय, काय नेमकं घडलं आता? आपल्याला माहित आहे की उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्यानंतर त्यांचे सोशल मीडियात आल्यानंतर हिरामण तिवारीला आपल्या स्थानिक शिवसेनेच्या शाखा प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी मारहाण करत त्याला मुंडन केलं होतं आणि त्याच्या विरोधात भाजपनं खास करून प्रीत सुमया यांनी आंदोलन करत त्यांच्या अटकेची आणि FIR नोंदवण्याची मागणी केली होती. त्यानंतर FIR नोंदवला होता परंतु या संबंधित आरोपींना अटक केली गेली नव्हती. तिथे अटक ही काही वेळापूर्वी करण्यात आलेली आहे आणि उद्या त्यांना पोलीस मागू शकतात. न्यायालयासमोर त्यांना उभं केलं जाईल. खरं ही कारवाई होणं अत्यंत गरजेचं होतं. यामधून एक संदेश जनतेला आणि सगळ्या शिवसैनिकांना देखील मिळेल. जरी मुख्यमंत्री या पक्षाचे असले तरी अशा प्रकारे खरं तर जबरदस्ती करणं आणि अशा प्रकारे वागणूक ही काही बरी नाही आहे. हिरामण तिवारी यांच्या मुंडण प्रकरणी आता चार शिवसैनिकांनी पोलिसांनी अटक केली आहे.